सातपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मांगूर मासा हा खाण्यास हानिकारक असल्यामुळे त्याच्या विक्रीवर बंदी आहे. असे असताना देखील हा मासा सातपूरच्या बाजारपेठेत विक्रीसाठी आला असता या विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, पोलीस हवालदार दत्तू गायकवाड, पोलीस शिपाई दीपक खरपडे, गोकुळ कासार, बाळासाहेब नांद्रे, सागर गुंजा, राहुल खंडबले यांना खबर मिळताच त्यांनी घटनास्थळी पोहोचून सदर माशासह एक चारचाकी वाहन ताब्यात घेतले आहे. अजून काही माल आहे का याबाबत सविस्तर तपास सातपूर पोलीस करत आहे. मत्स्य व्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त SP वाटेगावकर यांनी देखील हे मासे खाण्यास बंदी आहे, असे मासे कोणीही विकत घेऊ नये असे आवाहन महाराष्ट्र शासनाच्या वतीने केले. पोलिसांनी ताब्यात घेतलेले मासे यावेळी सहायक आयुक्त वाटेगावकर यांनी देखील सातपूर पोलीस स्टेशनला भेट देत पाहणी केली. जागर जनस्थानसाठी भूषण जैन, नाशिक.